कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। शिवजन्मोत्सव निमित्त मानवत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने निमंत्रित राज्यस्तरीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेच्या छत्रपती चषकाचे मानकरी ठरले पुणे। नंदुरबार मानवत येथे 3 दिवस चाललेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये शिवोम क्रीडा मंडळ पुणे या महिलांनी प्रथम पारितोषिक पटकावले, तर द्वितीय जागृती प्रतिष्ठान पुणे, तृतीय आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड, चतुर्थ बारामती स्पोर्ट्स अकॅडमीचे बारामती यांनी व पुरुषांच्या कबड्डीमध्ये प्रथम पारितोषिक NTPS नंदुरबार या संघाने पटकाविले व द्वितीय सिंहगड पुणे, तृतीय समता क्रीडा मंडळ अहमदनगर, चतुर्थ साई क्रीडा मंडळ पाथरी यांनी पटकाविले। पहिले बक्षीस 41,000 व चषक पुरुष संघास राजेश विटेकर व महिला संघास सौ मीनाताई वरपुडकर यांच्यातर्फे देण्यात आले। द्वितीय 31,000, तृतीय 21,000, चतुर्थ 15,000 व इतरही पारितोषिक वितरण करण्यात आली। या स्पर्धेमध्ये महिलांच्या 16 व पुरुषांच्या 16 संघाने भाग घेतला होता। दोन्ही अंतिम सामने हे रोमांचक झाले। मानवत शहरामध्ये पहिल्यांदाच मॅटवर पहिला पुरुषांच्या दिवस रात्र कबड्डी सामने नागरिकांना पाहावयास मिळाले। प्रेक्षकांची संख्या ही लक्षणीय होती। मानवत स्पोर्ट्स अकॅडमीच्या 4 मुली ह्या राष्ट्रीय खेळाडू झाल्या आहेत। 3 दिवस चाललेल्या सामन्याचे विमोचन आपल्या भरदार शैलीत किशोर तुपसागर व आनंदकुमार नांदगावकर यांनी केले। स्पर्धेचे पारितोषिक वितरण हे सौ मीनाताई वरपुडकर, महापौर मनपा परभणी यांच्या हस्ते देण्यात आले। 1.5 वर्षाखाली आमचे सहकारी नगरसेवक मिस संगीता सर्वराव देशमुख यांनी खेळाडूंना एक उच्चं वाटप केलं होतं। त्यापासून खेळाडूमध्ये इतकं नवचैतन्य निर्माण होऊन गेल्या 1.5 वर्षामध्ये 4 मानवतच्या मुली ह्या 14 वर्ष वयोगटात आणि 17 वर्ष वयोगटात या 24 जणी म्हणजे राष्ट्रीय खेळाडू बनल्या। नंतर माझ्या लक्षात असं आलं की मी सातत्यानं त्यांच्या ग्राउंडवर वगैरे जाऊन त्यांना प्रोत्साहन देत होतो। मग माझ्या लक्षात असं आलं की आपणही आपल्या गावामध्ये आपल्या गावाचं नाव एवढं महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालेलं आहे, तर आपणही एखादी स्पर्धा घेऊन नवीन खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं यासाठी मी मागच्या 1 महिन्याखाली आमचे आदरणीय नेते सुरेश रावजी वरपुडकर यांना माझी छोटीशी कल्पना मांडली की साहेब आपण आपल्या गावामध्ये एक राज्यलेवलच्या स्पर्धा आपण कबड्डीच्या मालकमध्ये घेऊ। त्यांनी माझ्या शब्दांना तत्काळ मान देऊन होकार दिला आणि गेल्या 1 महिन्यामध्ये आम्ही या ज्या स्पर्धेचं आयोजन केलं या आयोजनामध्ये आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आज गेल्या 16 तारखेपासून मानवतमध्ये या कबड्डीचे मॅचेस वगैरे होत आहेत। सर्व महाराष्ट्रातून या गावामध्ये मानवतमध्ये ह्या वेगवेगळ्या मुलांच्या आणि मुलींच्या टीम आलेल्या आहे। आज आपला अंतिम सामना पण झालेला आहे आणि बक्षीस वितरण पण झालेलं आहे। एवढा आम्ही विचारही केला नव्हता की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रेक्षकाकडून आणि खेळाडूकडून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटेल व आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असा भेटलेला आहे। आपण इकडे तिकडे पैसे जे खर्च करतो त्यापेक्षा माझ्या मनात आलं की आपण खेळाडूंसाठी काहीतरी करू आणि त्या निमित्तानं माझ्या जी कल्पना माझ्या डोक्यात आली त्यामुळे आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आमच्या मानव स्पोर्ट अकॅडमीतर्फे आणि आमच्या सर्व मित्रकंपनीतर्फे आम्ही ही स्पर्धा आयोजित केली होती। आम्हाला या स्पर्धेसाठी खूप लोकांनी पण भरपूर सहकार्य केलं आणि उत्स्फूर्त आम्हाला प्रसाद दिला, त्यात आम्हाला खूप मोठा आनंद मिळालेला आहे। कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी विलास बारहाते, मानवत, परभणी।